आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले माननीय श्री अजय देसाई साहेब, डॉक्टर पाटील, डॉक्टर जांभळे, डॉक्टर जालिंदर पाटील, बाळासाहेब देवकर, श्रीनिवास जाधव साहेब, सुरेंद्र जैन साहेब, बीव्हीजी इंडिया लिमिटेड, बीव्हीजी फाउंडेशन, बीव्हीजी लाईफ सायन्सेस आणि ग्रुपचे सर्वेसर्वा चेअरमन श्री हनुमंतराव गायकवाड साहेब आणि इथं उपस्थित शेतकरी वर्ग आणि माझ्या बीव्हीजीच्या मित्रपरिवारातील सदस्य मित्रांनो, कोल्हापुरात बीव्हीजी परिवारातर्फे आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. माझं नाव गणेश लिमये, गेले 13 वर्ष मी बीव्हीजी मध्ये आहे आणि जी कंपनी चालू झाली बीव्हीजी इंडिया, बहुतेक सगळ्यांना ऍटलिस्ट नाव तरी आता माहीत असेल, ऐकलं असेल, युट्यूबवर साहेबांचे व्हिडिओ बघितले असतील किंवा माझा कट्ट्यावरती मुलाखत बघितली असेल, या माध्यमातून बीव्हीजी घराघरात पोहोचलेली आहे. आपल्या 108 ऍम्ब्युलन्सची सेवाही चालू आहे, त्यानिमित्ताने कुठेतरी बीव्हीजीचा संपर्क आला असेल. कंपनीची सुरुवात जी झाली 1997 साली, ते ग्रामीण भागातील मित्रांना, आपल्या सहकाऱ्यांना रोजगार मिळावा या भावनेतून चेअरमन साहेबांनी ही कंपनी गायकवाड साहेबांनी चालू केली होती. ते स्वतः टाटा मोटरमध्ये त्यावेळी कामाला होते आणि आपल्या गावातील माणसांना, आपल्या मुलांना जी काही 8वी नापास आहेत, 10वी पास आहेत की ज्यांना रोजगाराच्या संधी नाहीयेत, शेतीवरती बऱ्याचशा जणांचं भवितव्य अवलंबून आहे आणि तेही काही फिक्स नाहीये, म्हणजे पाऊस आला तर शेती होईल, नाही आला तर अवघड आहे, असं या कंडिशनमध्ये त्यांना रोजगार मिळावा ह्या उद्देशातून ह्या बीव्हीजी इंडिया लिमिटेड कंपनीची स्थापना केली आणि ज्या 8 मुलांनी 1997 साली टाटा मोटरमध्ये ही कंपनी चालू केली होती त्याचा वटवृक्ष आज जवळपास 75,000 लोकांच्या उपस्थितीत आज पूर्ण भारतभर काम करतोय. इतक्या माणसांना रोजगार तर त्यांनी मिळवून दिलेलाच आहे. एका माणसाच्या जेव्हा रोजगार मिळवून देतो तेव्हा त्याच्या बरोबरची 4 ते 5 जण त्याच्या कुटुंबाला त्याचा हातभार लागतो आणि ही बेरोजगारीची समस्या दूर व्हावी या भावनेतून, एक सामाजिक भावनेतून ही कंपनी चालू झाली होती. काम काय करतो आम्ही? स्वच्छतेचं काम करतो, हाऊसकीपिंगचं काम करतो, मॅकॅनाइज हाऊसकीपिंगचं काम करतो. भारतातल्या बऱ्याचशा संस्थांमध्ये, ज्या गव्हर्नमेंट आहेत, प्रायव्हेट आहेत, या ठिकाणी काम करतो. मला वाटतं की गायकवाड साहेब जेव्हा त्यांचं भाषण होईल तेव्हा ते थोडं विस्ताराने याबद्दल बोलतील, पण मी फक्त इथं प्रस्तावनाने ओळख करून देण्यासाठी म्हणून बोलतोय. आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की आज जे आपण या शेतकऱ्यांना इथं बोलावलंय, त्यांच्या जीवनात काही परिवर्तन घडावं हा एक वेगळ्या उद्देशाने बीव्हीजी या नवीन व्यवसायात पदार्पण केलंय. म्हणजे गेले 20 वर्ष कंपनी चालू आहे, कंपनीचा टर्नओव्हर दिवसेंदिवस वाढतो आहे. मागच्या वर्षात सांगायला हरकत नाही, जवळपास 2000 कोटीचा आम्ही पल्ला पार करू अशी कंडिशन आहे. बरेच कस्टमर आहेत, 700 कस्टमर आहेत, 22 राज्यात काम करतोय, 75,000 माणसं आहेत. पण हे सगळं चालू असताना ऍग्रिकल्चरच्या क्षेत्रात वळावं हा एक वेगळा विचार घेऊन ही कंपनी ह्या व्यवसायात आली. आपल्याला ठाऊक आहे भारताची लोकसंख्या 125 कोटी लोकसंख्या आहे आणि जर आपण त्यात शेती प्रधान आपला देश असल्यामुळे किती माणसं साधारणतः शेतीवर अवलंबून आहेत हा विचार केला तर असं लक्षात येतं की 55 ते 60 कोटी जनता ही भारताची आजही शेतीवर अवलंबून आहे. आणि हे जे नाव ठेवलंय बीव्हीजी, हे काही गायकवाड साहेबांचं काही इनिशियल नाही आहे, भारत विकास ग्रुप असं नाव आहे कंपनीचं आपल्या, बीव्हीजी भारत विकास ग्रुप. आणि भारताचा विकास जर खऱ्या अर्थाने करायचा असेल तर या शेतकऱ्यांच्या जीवनात आपल्याला काहीतरी परिवर्तन घडवलं पाहिजे, त्यांच्या आयुष्यात काही पॉझिटिव्ह चेंजेस जर आपण करून दिले, आपण जर त्याला कारणीभूत ठरलो तर हा खऱ्या अर्थाने भारताचा विकास होईल ह्या दृष्टीने आम्ही या व्यवसायात आलो. गेले 3 ते 4 वर्ष झाली आम्ही या व्यवसायात आहोत शेतीच्या. आणि काय केलंय तर काही उत्पादन आम्ही या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतोय. काही प्रिन्सिपल्स, काही एम बाळगली होती, त्यातलं पहिलं होतं की आपली सगळी प्रॉडक्ट ही हर्बल असली पाहिजेत. आपण बघतोय कॅन्सरचं प्रमाण वाढतंय, रोगराईचं प्रमाण वाढतंय, शेतकऱ्यांचे मृत्यू होत आहेत. यवतमाळचं उदाहरण बहुतेक सगळ्यांना माहितीये, मागच्या खरीप सीझन मध्ये जेव्हा कॉटनवरती काही विषारी कीटकनाशक फवारली त्यांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये, तेव्हा जवळपास 35 ते 40 शेतकऱ्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं होतं. आम्ही विचार केला की आम्हाला काही शेतकऱ्यांना फसवायचं नाहीये, ना शेतकऱ्यांच्या आयुष्याला काही धोका निर्माण करायचा आहे, ना जमिनीला धोका निर्माण करायचा आहे. आणि जे काही उत्पन्न काढतील
ते उत्पन्न विषमुक्त असलं पाहिजे. म्हणजे विषमुक्त शेती आणि कॅन्सरमुक्त भारत हा एक नवा विचार घेऊन या क्षेत्रात आम्ही आलो. आणि कृपेने, देवाच्या कृपेने काही माणसं भेटत गेली की ज्यांनी असे काही शोध लावलेत, अशा काही नवीन इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स तयार केले की जे ह्या शेतीच्या शेतीसाठी खूप उपयोगी पडतील. त्यात काही जनावरांसाठी काही प्रॉडक्ट आहेत, काही शेतीसाठी आहेत, त्याची पण माहिती थोडक्यात तुम्हाला देतो थोड्या वेळाने मी. तर ही प्रॉडक्ट जेव्हा आम्ही शेतकऱ्यांसाठी घेऊन आलो होतो त्यावेळी हाच विचार करत होतो की आपल्याला ते डीलर, डिस्ट्रीब्युटर, स्टॉकिस्ट असं काही करायचं नाहीये, ही मधली फळी आपल्याला मोठी नाही करायची. त्याचं कारण हेच आहे की त्यांना मग ते युरोप, तुम्हाला कल्पना असेल कारण बहुतेक जण शेतकरी आहात, कृषी सेवा केंद्रामार्फत या सगळ्या प्रॉडक्टचं वितरण केलं जातं आणि त्यांना मग युरोप ट्रिप, मारुती कार, बुलेट ह्या सगळ्या अशा स्कीम द्याव्या लागतात. आमच्याकडे काही कुठल्या प्रकारच्या अशा स्कीम नाहीयेत कारण आम्ही एवढं मार्जिन ठेवलं नाहीये. आमचा विचार आहे की शेतकऱ्यांना मोठं करावं, त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवावं आणि म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचता येईल याचा विचार आम्ही केला आणि त्या दृष्टीने हा आजचा कार्यक्रम अरेंज केला. हा एक विचार. दुसरा विचार आहे तो बीव्हीजी फाउंडेशनचा, जे तुम्ही इथं बघताय. या बीव्हीजी फाउंडेशन मध्ये आमचा एक विचार असा चाललाय की नुसतंच शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देणं, प्रोडक्ट विकणं हा आमचा विचार नाहीये, आमचा हा व्यवसाय नाहीये. आमचा मेन व्यवसाय आहे हाऊसकीपिंगचा, तो व्यवस्थित चाललाय आणि तो चालत असल्यामुळे कधीतरी वाटतं की आपण समाजाचं काही देणं लागतो आणि त्या उद्देशाने आम्ही ह्या डायव्हर्सिफिकेशन मध्ये आलोय. तर यात असं दिसतंय की इतक्या प्रकारच्या स्कीम्स अवेलेबल आहेत गव्हर्नमेंटच्या की ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या फायद्यासाठी उपयोगी पडू शकतात, पण त्यांना कल्पना नाही की कुठं आपण कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. गव्हर्नमेंटच्या अॅग्रिकल्चरच्या स्कीम्स आहेत, काही आरोग्य विषयाच्या स्कीम्स आहेत, त्यांच्या मुलांना खरंच काही खेळात हुशार असतील तर त्यांना काही आपल्याला मदत करता येईल का, शिक्षणासाठी काही मदत करता येईल का, ह्या प्रकारची जी कामं आहेत ही या बीव्हीजी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. त्याचे फॉर्म्स बहुतेक सगळ्यांना इथे वाटलेले आहेत, कृपया करून तुम्ही फॉर्म्स आमच्या आयोजकांकडे तुम्ही जाताना भरून द्या. एकदा तुम्ही एनरोल झालात, तुमची माहिती आम्हाला कळली, हा डेटाबेस तयार झाला की आम्हालाही सोपं पडेल की ह्या दृष्टीने तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारच्या काही जर इन्फॉर्मेशन हवी असेल, काही मदत हवी असेल एखादी, कारण आमच्याकडे आम्ही ह्या पद्धतीसाठी काही माणसं ठेवलेत ऑफिसमध्ये की फक्त त्या अॅग्रिकल्चरच्या स्कीमचा अभ्यास करतील. आज आपल्याला माहितीये फक्त जी त्याला सबसिडी मिळते, मग ते ड्रिप असेल किंवा ट्रॅक्टर असेल, एवढ्या गोष्टी साधारणतः शेतकऱ्यांना माहीत असतात. पण मग गटशेती आहे, एफपीओ आहे, त्यांना काय स्कीम्स आहेत, गव्हर्नमेंटचे काय लोन आहेत किंवा काही सबसिडी आहे, या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून आम्ही काही माणसं बीव्हीजी मध्ये ठेवली आहे, स्पेशल विंग तयार केली आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या शेतकऱ्यांना मदत करणार आहोत. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न असेल तर तो सोडवायचा प्रयत्न करू, त्यांच्या शिक्षण, त्यांच्या मुलांचं शिक्षण, अशा काही वेगळ्या कल्पनेने वेगळ्या मध्यपर मतानुसार आम्ही या व्यवसायाकडे बघतोय. आणि त्याचबरोबर जे काही प्रॉडक्ट्स आहेत ती प्रॉडक्टचा सुद्धा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, कारण ही सगळी हर्बल आहेत, आपल्याला काही इजा होणार नाही, आपल्या जमिनीला काही आपण त्यामुळे काही इजा पोहोचवत नाहीये, तर त्याचाही फायदा या सगळ्या शेतकऱ्यांनी व्हावा ह्या आमच्या पाठीमागचा उद्देश आहे. गेल्या 3 वर्षापासून आम्ही हे जे कार्य चालू केलंय त्याच्यात काही शेतकऱ्यांनी ऑलरेडी याचा फायदा घेतलेला आहे. आज आमच्या बरोबर इथे 3-4 शेतकऱ्यांचं आम्ही बोलावलंय की ज्यांनी स्वतःचे अनुभव सांगतील तुम्हाला की कशा प्रकारे त्यांनी आमची प्रॉडक्ट वापरली त्याच्याबद्दल ते बोलतील. ह्याचबरोबर आमची जी 108 स्कीम बहुतेक सगळ्यांना माहीत असेल, अँब्युलन्सची सेवा, की 108 फोन केल्यानंतर इथे तुमच्या ज्या दारात जिथे प्रॉब्लेम असेल तिथे आपली 15 ते 20 मिनिटात अँब्युलन्स पोहोचते. हा 108 नंबर हा टोल फ्री नंबर आहे, त्याला काही पैसे लागत नाहीत. त्याचबरोबर अँब्युलन्सची जी सेवा आहे ती सुद्धा मोफत आहे, त्यालाही काही पैसे लागत नाही. पण तुम्हाला जर काही आपत्कालीन सेवेची खरंच गरज भासली तर ह्याचा नक्की लाभ घ्या. आपल्याकडे काही पेशंटना पण आम्ही आज बोलवलेलं आहे इथं त्यांचे अनुभव सांगायला. तर मला वाटतं की आम्ही सुरुवात करतो सर, शेतकऱ्यांपासून सुरुवात करतो. मी विनंती करतो निलेश जाधव म्हणून आमचे शेतकरी मित्र आता इथं आलेले आहेत, त्यांना विनंती करतो त्यांनी यावं. त्यांनी आपली प्रॉडक्ट वापरलेली आहे बीव्हीजीची आणि त्याचा अनुभव त्यांनी 1-2 मिनिटात आपल्याला सांगावा. बीव्हीजी अॅग्रो आणि बीव्हीजी सेवे एक नंबर औषध आहे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून. मी जवळजवळ 6 ते 8 महिने वापरतोय. आता सध्या माझ्याकडे 1 डिसेंबरची कारलीची लागवड आहे 3 एकरावरती. तर रणवीर साहेबांच्या माध्यमातून आपण ते औषधं वापरतोय. साधारण आपण 1 टन कारल्याचं उत्पन्न घेत होतो, परंतु ॲग्रोसेप आणि मॅजिक मारल्यामुळं आज ते आपण साधारण 40 टनाच्या आसपास गेलेलो आहे. अजून 1 डिसेंबरची लागण आहे. 1 नंबर एक्सलंट औषध आहे ते.
आणि ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापरावा अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. मी विनंती करतो डी पी पाटील आपले शेतकरी अजून एक मित्र आले त्यांना त्यांनी आपले अनुभव सांगावे. धन्यवाद. मी डी पी पाटील एक अल्प अत्यंत उदाहरण शेतकरी आहे. एक दोन वर्षापासून मी बीव्हीजीचे प्रॉडक्ट ॲग्रोशेप ॲग्रो मॅजिक ॲग्रो न्यूट्री त्याचबरोबर वेटनरी प्रॉडक्ट पण मी ऑफरले. तर ॲग्रोशेप ॲग्रो मॅजिकमुळं मी गेल्या खरीप हंगामामध्ये 5 गुंठ्यामध्ये बीजो कंपनीची 355 ही व्हरायटी केली होती. मला 5 गुंठ्यामध्ये ओल्या मच्छीचं साधारणपणे 2000 किलो म्हणजे उत्पन्न मिळालं. त्याचबरोबर सध्या माझ्याकडे भेंडीचा प्लॉट आहे अतिशय निरोगी म्हणजे त्याच्यावरती मी कुठलाही पेस्टिसाईड किंवा फंगिसाईड इतर वापरलेलं नाही. फक्त बीव्हीजी ॲग्रोसेप ॲग्रो मॅजिक आणि ॲग्रो न्यूट्रीचा वापर केला. त्याचबरोबर वेटनरीमध्ये बीव्हीजी रज्जू जे आहे हे मला अतिशय चमत्कारिक औषध वाटलं. कारण जनावरांचं मादाचं जे रिसायकलिंग असतं ते साधारणपणे एकदा मादावर आल्यानंतर परत 1-20 दिवसानंतर नॅचरल याच्यामध्ये ती मादावर येतं. पण मी पहिलं मादा आल्यानंतर माझ्याकडे एक जे त्रासदायक अशी कागवड होती ती म्हणजे मादा म्हणजे गाभण जाण्यासाठी थोडी त्रासदायक होती. पण 5व्या दिवशी मादावर आल्यानंतर परत 5व्या दिवशी मी बीव्हीजी रज्जू दिलं. परत त्यानंतर बरोबर 7व्या दिवशी ती म्हणजे मादावर आली त्यानंतर ती कळवळ माझी फिट झालेली आहे. त्याचबरोबर बीव्हीजी वरदान देखील मी दुधाळ गायीनं वापरलेलं आहे. फॅट 1% वाढलेलं आहे. दुधाचं ॲव्हरेज माझं साधारणपणे 2 वेळचं मिळून 3 लिटर म्हणजे वाढ मला मिळालेली आहे. बीव्हीजी कंपनीची जी सगळे प्रॉडक्ट आहेत ते अतिशय उत्कृष्ट प्रॉडक्ट आहेत आणि त्याचबरोबर ते सेफ आहेत. जे स्प्रे करताना आपल्याला कुठल्याही पद्धतीचे संरक्षक वगैरे कपडे वगैरे वापरायची काहीही गरज नाही. म्हणजे त्याच्यापासून आपल्याला शेतकरी मंडळींना काहीही धोका नाही. त्यांनी उत्तरोत्तर अशी नवीन नवीन प्रॉडक्ट आम्हाला शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी आणि आमचं जीवनमान उंचावं हीच मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. 08 ॲम्ब्युलन्स सेवेचे जे CEO आहेत डॉक्टर ज्ञानेश्वर शेळके त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. व्यासपीठावरील बीव्हीजीचे सर्व हनुमंतराव गायकवाड साहेब आणि बाकीचे मान्यवर आणि शेतकरी बंधू आणि आमचे 108 सेवेतले कोल्हापूरचे सगळे सेवक. बेसिकली 108 ची जी सेवा आहे ती आपण बीव्हीजीच्या माध्यमातून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची जी सेवा आहे ती 2013-14 मध्ये त्याचं पूर्णपणे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये इंडिपेंडन्स नंतर आपण जर काही इमर्जन्सी सेवा पाहिल्या असतील तर इमर्जन्सी पोलीस सेवा आणि इमर्जन्सी फायर सेवा तिसरी जी सेवा जी इंग्रजांनी आपल्याला दिली नाही आणि जी आपल्या स्वतःच्या गव्हर्नमेंटने बीव्हीजी थ्रू महाराष्ट्रामध्ये राबवली ती म्हणजे इमर्जन्सी मेडिकल सेवा. म्हणजे ही आपली स्वतः डिझाईन केलेली आपल्या सगळ्या पॉप्युलेशनसाठी जी सेवा आहे ती ही इमर्जन्सी मेडिकल सेवा आहे. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट तुम्हाला आत्ता समजली पाहिजे ती म्हणजे तुम्ही जो 108 नंबर डायल करता तो साधारणतः 2 रिंगमध्ये कंट्रोल रूममध्ये पिकअप होतो. ज्या लोकांनी केला असेल त्यांनी कदाचित त्यांचा अनुभवला असेल तर आत्ता सध्या हे 2 रिंग म्हणजे ट्रिंग ट्रिंग आणि ट्रिंग ट्रिंग म्हणजे असे 5 सेकंद लागतात. म्हणजे आपण वी बीट ब्रिटन अँड US इन पिकिंग अप द फोन फ्रॉम द पेशंट. आपण जी टेक्नॉलॉजी कंट्रोल रूम मध्ये वापरतो आणि ज्या पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टींचे प्रोसेस करतो पेशंटसाठी आणि साधारणतः 3-4 मिनिटांमध्ये वी कॉन्फरन्स द पेशंट विथ द डॉक्टर हु विल बी रिस्पॉन्डिंग टू द पेशंट. म्हणजे जो डॉक्टर पेशंटकडे जाणार आहे त्या बरोबर पेशंटचं आपण संभाषण करून देतो. तर ही जी गोष्ट आहे म्हणजे साधारणतः ट्रीटमेंट जी आहे पेशंटला ती 3-4 मिनिटांना ओव्हर द फोन चालू होते
आणि नंतर ती जेव्हा ऍक्च्युअल अँब्युलन्स पेशंटकडे पोहोचते तेव्हा ऍक्च्युअल ट्रीटमेंट डॉक्टर त्यांना देतात. आता याच्यामध्ये कल्चरली बऱ्याचशा गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्याला. हे मी 3.5 मिनिट तुम्हाला याच्यासाठी म्हटलं की आपल्याकडे कल्चरली काही गोष्टी आहेत की फिट आल्यानंतर लोक कसला वास देतात, सॉक्सचा वास देतात, कांद्याचा देतात, अजून कुठला देतात, तर ह्या गोष्टी करू नयेत याच्यासाठी डॉक्टरांनी पेशंटशी बोलणं महत्वाचं असतं. बऱ्याचदा छातीत दुखत असेल तर काही की गोष्टी असतात की बसून राहा, चालू नका, पाणी पिऊ नका, अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या पेशंट कल्चरली करतात. त्यांचं चुकतं असं नाहीये पण आपण जे काही ऐकत आलेलं असतो ते आपण करतो. तर डॉक्टर त्यांना विशिष्ट सल्ला देऊन जोपर्यंत ते पोहोचत नाही तोपर्यंत काय काय ऍक्शन्स करायला पाहिजे या दृष्टीने पेशंटचा जीव वाचवण्यामध्ये ते कॉन्ट्रीब्युशन करतात. ही अशी ही एकंदरीत सेवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये बीव्हीजी थ्रू आपण पोहोचवतो. पूर्ण महाराष्ट्र म्हणजे मुंबई, कोल्हापूर, पुणे अप टू गडचिरोली. सो महाराष्ट्राची जी 11.25 अशी 11 कोटी जी लोकसंख्या आहे त्या सगळ्यांना ही सेवा अवेलेबल आहे 24/7. आतापर्यंत या सेवे थ्रू 25 लाख रुग्णांना आपण सेवा दिलेली आहे. याच्यामध्ये ऍक्सिडेंटच जे काही पेशंट आहेत ते सगळ्यात जास्त आहेत. त्याच्यानंतर मेडिकलचे आहेत, त्याच्यानंतर प्रेग्नन्सी रिलेटेड ज्या इमर्जन्सीज आपल्याकडे होतात ते आहेत. साधारणतः 20,000 बाळं ऍम्ब्युलन्समध्ये जन्माला आलेली आहेत. म्हणजे ऍम्ब्युलन्समध्ये 40 वेगवेगळ्या प्रकारची इमर्जन्सी उपकरणं आहेत. त्याच्यामध्ये एक इमर्जन्सी डिलिव्हरी किट आहे की जेणेकरून डॉक्टर डिलिव्हरी ऍम्ब्युलन्समध्येही व्यवस्थित करू शकतात विदाऊट एनी इन्फेक्शन टू मदर ऑर चाइल्ड. म्हणजे ह्या ज्या गोष्टी अत्याधुनिक आहेत ह्या खेड्यातल्या माणसांपर्यंत आणण्यामध्ये या सेवेचा फार मोठा वाटा आहे. तर वी विल कंटिन्यू टू सर्व एंटायर महाराष्ट्र सर्टनली थ्रू दी नेक्स्ट फ्यू इयर्स. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर साहेब. ह्या आपल्या ऍम्ब्युलन्स सेवेचा उपयोग ज्यांनी करून घेतला फायदा ज्यांना झालेला आहे त्यापैकी एक पेशंट आम्ही फक्त इथं बोलवतोय. श्री उत्तम गुरव यांना विनंती आहे की त्यांनी 2 मिनिटे इथे यावं आणि आपला अनुभव सांगावा. नमस्कार, माझं नाव उत्तम गुरव, राहणारा सोंडोली, तालुका गगनबावडा. तर 4 महिन्यापूर्वी माझ्या मिसेसला 20 बाधा झाली होती. तर त्यावेळेला मी 108 निवडे आपले PSC केंद्र आहे त्या स्टेशन मधल्या 108 मी फोन केल्यानंतर तत्पर लगेच म्हणजे 15 ते 20 मिनिटात गाडी आमच्या घरापर्यंत आली. तर मी पेशंटने एक 20-25 मिनिटे झाले असतील, 20 बाधा वगैरे झालेले असतील. लगेच पेशंटला मी गाडीत घेतलं. त्या अर्ध्या तासात मी कोल्हापूरमध्ये CPR पेशंट त्यावेळेला आणलं. तर जे ट्रीटमेंट डॉक्टरांनी ऍम्ब्युलन्समध्ये जी दिली होती, जी अत्याधुनिक सेवा म्हणजे प्रथमोपचार आपण म्हणतो, तर प्रथमोपचार एवढा जबरदस्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी एवढा जबरदस्त घेतलेला की खरोखर ते प्रथमोपचार झाल्यानंतर खरोखर माझ्या मिसेसचं तिथंच जवळजवळ 50% प्राण वाचलेले. खरोखर मी धन्यता देतो की BVG सर्व याला माझ्या सर्वसामान्यांसाठी किंवा मोठ्या लोकांसाठी जे काय हा मिळालेला जे वरदान आहे की ते 108 सर्वांना खरोखर जबरदस्त आहे आणि चांगली सेवा आहे. मी धन्यवाद करतो की या BVG सर्व याला. प्रेझेंटेशन बरंच मोठं आहे पण मी स्पेसिफिक 5-1 मिनिटात फक्त प्रॉडक्टची जी माहिती आहे ती शेतकऱ्यांना देण्यासाठी ती फक्त माहिती देतो मी तुम्हाला. त्याच्या आधी हा एक चार्ट एक दाखवतो. हा मागच्या वर्षी गेले 2-3 वर्षात आम्ही जे काही ट्रायल्स घेतले शेतकऱ्यांच्या शेतावरती की ज्याच्यात प्रोडक्शन वाढवायचा जो आम्ही प्रयत्न केलाय त्याच्याबद्दलची ही स्लाइड आहे. एक एक्झाम्पल फक्त पहिलं बघा सोयाबीनचं आहे की ज्याच्यात 8 ते 10 क्विंटल हे भारताचं ऍव्हरेज उत्पादन आहे पर एकर आणि BVG कृषी तंत्रज्ञान वापरून ते 22 क्विंटल पर्यंत आम्ही नेलंय आणि अशा साधारणतः 110 शेतकऱ्यांच्या वरती आम्ही ट्रायल घेतल्या. आपली प्रॉडक्ट ही सगळ्या क्रॉपसाठी, सगळ्या फळांसाठी, सगळ्या पिकांसाठी कॉमन असल्यामुळे आम्ही या वेगवेगळ्या 16-17 प्रकारच्या पिकांवरती या ट्रायल घेतल्या आणि त्याचा हा रिझल्ट आहे.
जी प्रॉडक्ट आहे त्याच्यापैकी पहिलं प्रॉडक्ट आहे बीबीजी ऍग्रो सेफ म्हणून आहे. ह्याला आम्ही क्रॉप प्रोटेक्टर म्हणतो की ज्याला नॉर्मली पेस्टिसाइड म्हणतात. सगळ्या प्रकारच्या किडींसाठी म्हणजे सकिंग पेस्ट, च्युईंग पेस्ट, इटिंग पेस्ट किंवा फंगल बॅक्टेरियल आणि व्हायरल यापैकी जे काही कीड असते, रोग असतात, त्याचबरोबर बाकी प्रकारच्या किडी आहेत की ज्याच्यात दावण्या, भुरी, मावा, तुडतुडा, बऱ्याच प्रकारचे शेतकऱ्यांना हे सगळे माहिती आहेत. ह्यासाठी आज वेगवेगळे औषधं अव्हेलेबल आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक पिकासाठी वेगळं औषध आहे, म्हणजे ऊसाला वेगळं, कांद्याला वेगळं, द्राक्षाला वेगळं, डाळिंबाला वेगळं. हे जे आहे बीबीजी ऍग्रोसेफ हे सगळ्या पिकांसाठी एकच औषध आहे. हे आपण स्वतः प्यायलं तर काही होत नाही, हे हर्बल आहे. फक्त ह्यानी कीड मेली जाते आणि मधमाशा ह्यानी मरत नाहीत. हा एक फार मोठा फरक आहे एक्झिस्टिंग जे कीटकनाशक अव्हेलेबल आहेत आणि ऍग्रोसेफ आहे त्याच्यातला. दुसरं जे आमचं औषध आहे ते बीबीजी ऍग्रो मॅजिक म्हणून आहे. हे हर्बल नॅनो टेक्नॉलॉजी वरती आधारित आहे. हे बीबीजी ऍग्रो मॅजिक काय करतं तर जी काही खतं देतो आपण जमिनीला किंवा पिकांना तर त्यातली किती पर्सेंट खत झाड घेऊ शकतं किंवा पीक घेऊ शकतं तर साधारणतः 100 किलो खत टाकलं तर 70-80% किंवा 70 किलो हे एखादं पीक किंवा झाड घेऊ शकतं. बाकीची खतं ही जमिनीत फिक्स होतात. ही सगळी खतं त्या झाड किंवा हे जे काही पीक आहे त्याच्या पांढऱ्या मुळांच्या द्वारे घेतात, अपटेक करतात आणि जोपर्यंत हे पाण्यात विरघळत नाही किंवा त्याच्या पाण्यात विरघळत नाही तोपर्यंत त्यांना घेता येत नाही. ऍग्रो मॅजिक काय करतं तर हे नॅनो टेक्नॉलॉजीवरती आधारित आहे आणि जी काही तुम्ही खतं देता त्याचं नॅनो मध्ये ब्रेक करायचं काम हे ऍग्रो मॅजिक करतं आणि त्याच्यामुळे एकदा नॅनो फॉर्म मध्ये आलं की मग झाडांना घ्यायला काही अडचण येत नाही आणि त्याच्यामुळे झाडांची वाढ ही झपाट्याने होती. ही प्रॉडक्ट सगळी हर्बल सर्टिफाईड आहेत, USDA सर्टिफाईड आहेत, इकोसर्ट सर्टिफाईड आहेत. त्यामुळे हर्बल किंवा विषमुक्त शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग जे करतात त्यांना किंवा डाळिंब आणि द्राक्षाच्या एक्सपोर्टसाठी जे काम करतात त्यांना काळजी करायचं कारण नाही. रेसिड्यू फ्री औषध आहेत. त्यानंतर बीबीजी ऍग्रो न्यूट्री म्हणून एक नॅनो टेक्नॉलॉजीवरती परत आधारित एक आहे जे प्रॉडक्ट बीबीजीचं आहे. ह्याच्यात मायक्रो न्यूट्रिएंट जी आहेत म्हणजे बेसिक एनपीके सोडल्यानंतर जी काही मायक्रो 12-13 प्रकारची मायक्रो न्यूट्रिएंट आहेत ती मायक्रो न्यूट्रिएंट्स नॅनो फॉर्म मध्ये आणि 19 प्रकारची अमिनो ऍसिड्स हे सगळे नॅनो फॉर्म मध्ये दिलेली आहेत. ह्याचं प्रमाण साधारणतः 1 लिटरला 1 ml एवढंच वापरावं लागतं. माती परीक्षण केल्यानंतर लक्षात येतं की कुठल्या मायक्रो न्यूट्रिएंटची कमतरता आहे आणि मग ती डिफिशियन्सी आपण रिकव्हर करू शकतो. पण माती परीक्षणाची जर सोय खेडेगावात गावात नाही आहे बहुतेक ठिकाणी, त्यांना तालुका लेवलला जावं लागतं, जिल्हा लेवलला जावं लागतं, तर त्याच्याऐवजी त्याने जर हे मायक्रो ऍग्रो न्यूट्री जर वापरलं तर जी काही मायक्रो न्यूट्रिएंटची कमतरता आहे ती कमतरता रिकव्हर करता येऊ शकते. ही काही जनावरांच्या रिलेटेड औषध आहे. त्यातलं पहिलं आहे हे बीबीजी रज्जो म्हणून आहे जो भाकड जनावरांचा प्रश्न आहे. कारण प्रत्येक शेतकऱ्याकडे जेव्हा ज्याच्याकडे शेत आहे त्यांच्याकडे जनावर आहेत आणि जी जनावर आहेत त्यांच्यात भाकड जनावरांचा प्रश्न पण आहे. म्हणजे साधारणतः 15-20% ही भाकड जनावर शेतकऱ्याला सांभाळावी लागतात आजही. पण त्या जनावरांना सांभाळायचा खर्च आहे. म्हणजे जर आपण दिवसाचा बघितलं तर साधारणतः 125-150 रुपये एका जनावराला सांभाळायचा खर्च आहे. त्यांनी महिनाभर दूध नाही दिलं, वर्षभर दूध नाही दिलं तर 50-60 हजार रुपये खर्च होतात. डॉक्टरला बोलवतो शेतकरी आणि एवढं करून जर जनावर माझ्यावर नाही आलं, जर दूध नाही द्यायला लागलं, प्रेग्नंट नाही राहिलं तर तो जर काही त्याचा लॉस होतो तर लॉस मध्ये ऍडिशन होत राहते. हे जे बीबीजी रज्जो आहे हे हर्बल औषध आहे. ह्याची साधारणतः 2 किंवा 3 पाकिटं जर दिली तर तेच जनावर पुन्हा माझ्यावर येऊ शकतं. आम्ही जे काही ट्रायल घेतल्यात त्या कोल्हापूर जिल्ह्यातच घेतल्यात. जवळपास 1000 गाई म्हशींवरती ट्रायल घेतल्यात की ज्या 2-2 वर्ष माझ्यावर आल्या नाहीत किंवा गाव राहिल्या नाहीयेत किंवा 5-5-6-6 वेळा उलटलेल्या आहेत. तर त्याच्यावरती ट्रायल घेतल्यानंतर जवळपास 70-80% याचा रिझल्ट मिळालाय. अतिशय गुणकारी औषध आहे बीबीजी रज्जो, हर्बल आहे, त्यामुळे जनावराला काही त्रास होणार नाही याचा, हे तितकंच महत्वाचं आहे. हे दुसरं बीबीजी धारा म्हणून एक अजून एक औषध आहे. हेही हर्बल आहे. आपल्याला कल्पना आहे साधारणतः जर गाईचं किंवा म्हशीचं वासरू जर गेलं तर गाय किंवा म्हैस दूध द्यायचं थांबते, दूध देत नाही. खेडेगावात नॉर्मली सगळ्या बायका नॉर्मली बायका धारा काढतात आणि एखादी बाई जर बदलली धार काढणारी, हात बदलला तरी सुद्धा ते जनावर धार देत नाही, लाथा मारायला लागतं. हे जे औषध आहे आपलं बीबीजी धारा, ह्याचा उपयोग त्यासाठीच आहे की आज जो काही हा प्रॉब्लेम वरती शेतकरी काय करतात तर एक इंजेक्शन देतात जनावराला, त्याला ऑक्सिडोसिन इंजेक्शन म्हणतात.
ऑक्सिटोसिन इंजेक्शन हे जनावरांसाठी योग्य नाहीये, त्याच्यामुळे बरेच रोग येतात, त्याच्या पुढच्या जेव्हा प्रेग्नन्सीच्या वेळी परत त्या जनावराला प्रॉब्लेम येतो, त्यामुळे तर ते इंजेक्शन वापरू नये, ते बॅन केलंय गव्हर्नमेंटने, पण तरी सुद्धा आजकाल ब्लॅक मध्ये घेतात, आणि कारण दुसरा औषध किंवा दुसरा पर्याय शेतकऱ्यांकडे अवेलेबल नाहीये. हा हर्बलच्या माध्यमातून बीवीजीने पर्याय आणलाय, हे फक्त तीनदा म्हणजे आज संध्याकाळी उद्या सकाळी उद्या संध्याकाळी द्यायचंय, तीन वेळा हे द्यायचंय, 150 ग्रॅमचं पाकिट आहे, 50-50 ग्रॅम द्यायचंय, हे दिल्यानंतर 3 ते 4 दिवसात पुन्हा ती गाय किंवा म्हैस पहिल्यासारखं दूध द्यायला लागेल, कुठल्याही प्रकारचा त्रास तिला होणार नाही, आणि पुढच्या ज्या वेताला किंवा प्रेग्नन्सीला त्याला पण त्याचा खूप फायदा होईल. हे आहे, याला बीवीजी वरदान आहे नाव आहे, हे पावडर फॉर्म मध्ये आहे, हे दूध वाढीसाठी आणि फॅट वाढीसाठी आहे. साधारणतः एक किलोचा हे पॅक आहे आणि रोज हे 30 ग्रॅम पशुखाद्यातून द्यावं लागतं, म्हणजे रोजचा खर्च जर 10 रुपये येत असेल तर त्याला जवळपास 2-1 लिटरचं दूध वाढेल त्याचं रोजचं, म्हणजे जवळपास रोज 50-60 रुपयाचा त्याला फायदा होईल. आणि त्याच्याबरोबर फॅट जर वाढलं त्याचं, फॅट तर पॉईंट प्रमाणे बहुतेक जणांना माहित असेल की तुम्हाला जे तुम्ही सेंटरला दूध देत असाल किंवा डेअरीमध्ये देत असाल तर फॅटच्या प्रमाणानुसार त्याचे दर ठरतात, तर त्याचा सुद्धा फायदा हा शेतकऱ्यांना होऊ शकेल. व्यासपीठासमोरील बसलेले सर्व शेतकरी आणि व्यावसायिक मित्र, आज आपण एका वेगळ्या प्रोडक्टच्या संदर्भात आज इथं सर्व जमलेलो आहोत. सातत्याने आपण दूरदर्शन माध्यमातून आणि आपले त्यांचे जे प्रतिनिधी असतील त्यांच्या माध्यमातून वनस्पतीजन्य अर्कांचा वापर आणि त्याचा आपल्याला कशा पद्धतीनं शेतीचं उत्पादन वाढवता येईल किंवा पिकाचे जे संरक्षण आहे ते कशा पद्धतीने करता येईल, किंबहुना निरोगी संगोपन जे पिकाचं असतं ते कशा पद्धतीने करता येईल, अशा पद्धतीचे प्रॉडक्ट घेऊन आज ही मंडळी इथं आले आणि त्यांचे सर्वसर्व हनुमंतरावजी गायकवाड साहेब वास्तवता जे सातत्यानं आम्ही टी व्हीवरच पाहत होतो त्याच्याजवळ बसण्याचा योग आला आणि तो तुमच्या कोल्हापूरकरामुळे आला, विशेष करून आमचे अजय सिंह देसाई साहेब, डॉक्टर संजय देसाई साहेब, आमचे चिरंजीव डॉक्टर संदीप पाटील आणि सर्व ह्या व्यवसायातील मंडळी आणि तुमच्यासमोर सातत्याने मी असतो. इथून पुढची शेती आणि आपल्याला असलेली आव्हानं फार वेगळी आहेत. आजपर्यंत आम्ही रासायनिक पद्धतीनं बऱ्याच गोष्टीचं नियंत्रण करत होतो, पण आज मी तिला हवेचं प्रदूषण, जमिनीचं प्रदूषण आणि रोगराई आणि सातत्यानं एक पद्धतीय पीक जी आली ती एक पद्धती पीक आल्यामुळं रोग आणि किडीचा प्रादुर्भाव सातत्यानं वर्षभर हा राऊंड द इयर राहत राहिला, त्याचा काय जो तो लाईफ सायकल म्हणजे जे किडींचे किंवा रोगांचे असते ती मोडली जाते, वर्षभर ती तशी राहते. आणि ही रासायनिक ज्या काही आमचे उपचार पद्धती ज्या निघाल्या त्या पद्धती तात्पुरत्या स्वरूपाच्या आणि मानवाला हवामानाला हानिकारक अशा असल्यामुळं आपल्याला इथून पुढच्या आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचे जे काही प्रॉडक्ट जे हवे की जे हर्बल बेस्ड असले पाहिजेत आणि कोणत्याही प्रकारे त्याचा आपल्या आरोग्यावर किंवा आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होता कामा नये अशा पद्धतीनं आदरणीय गायकवाड साहेबांनी मी प्रॉडक्ट काढले ते शेतीच्या निगडीतच मी फक्त बोलतोय, कारण पीक आणि पिकाचं संरक्षण या संदर्भात बोलतोय आणि याचा मला सातत्यानं का अनुभव येतो. सेवानिवृत्तीनंतर मी विदर्भ परिसर म्हणजे लातूर परिसरामध्ये सेंद्रिय ऊस लागवड जवळपास 1500 एकरावर आज करत आहे आणि त्या 1500 एकरावर मी सातत्यानं मेहनतून एक 8-10 दिवस येत असतो आणि हे करत असताना त्या परिसरामध्ये मला तुरीसारखं पीक, हरभरा, सोयाबीन आणि ऊस ही पिकं बघता आली आणि त्या तिथले लोकांचे जे प्रश्न निर्माण झाले आणि इतकी महागडी रसायनं तिथं वापरायची प्रतिक्रियेने एवढा खर्च रसायनाचा करायचा आणि आज जो दरदाम आहे प्रामुख्यानं तो दरदाम एवढा लोकांना कमी मिळतो की शेतकऱ्यांना त्याचं उत्पादन पातळी फार घटते. आता उदाहरण द्यायचं झालं तर विशेषतः ही हरभरा घाटी आळे असेल, त्यानंतर शेंग पोकणारी विशेषतः तुरीची आळे असेल, तूर पुलुम मात आम्ही ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, आणि तुम्हाला माहित आहे की सोयाबीन सूर्यफूल आपल्या परिसरामध्ये प्रामुख्यानं तेलवर्गीय पिकं घेतली जातात आणि प्रामुख्यानं ऊसासारखं पीक मोठ्या प्रमाणावर तिथं घेतलं जातं की ज्याला सुरुवातीच्या कालावधीमध्ये रोग आणि किडीचे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात येतात. तर निश्चितपणे हे हर्बल जे प्रॉडक्ट आहेत सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर आपण हे वापरले गेले तर पिकाचं आरोग्य चांगलं राहून दुप्पट नाही तिप्पटीपर्यंत आपण उत्पादन काढू शकू. आणि मी काल काही शेतकरी माझे जे काही निवडक शेतकरी प्रगतशील शेतकरी सातत्याने मी त्यांच्या सानिध्यात असतो, मी त्या शेतकऱ्यांना काल फोन केला, गोंदुगडे म्हणून शेतकरी आहे, मी त्यांना म्हटलं असं असं हनुमंतराव गायकवाड साहेब येणार आहेत, त्यांनी मला सांगितलं ते नॅनो टेक्नॉलॉजी वाले
म्हणजे जे मायक्रो मायक्रो पार्टिकल असतात की ज्याचा सर्फेस एरिया वाढतो आणि त्याचा रेट ऑफ पेनिट्रेशन वाढतो ते, म्हणजे एक माझा शेतकरी एवढा कोणत्याही प्रकारचं माध्यम नसता तो वापरतो आणि साहेब उत्पादन काढतो, हेच आजच्या कार्यक्रमाचं यशाचं गणित आहे असं मी मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो. या कार्यक्रमाची संकल्पना एक चार दिवसापूर्वी ठरली. मला आपले इथले विश्वास नांगरे पाटील साहेब आयजी ते परवा घरी आले होते आणि त्यांनी बुधवारी मला विनंती केली की आज संध्याकाळी कोकरूडला त्यांच्या गावी म्हटले साहेब तुम्ही व्याख्यानाला या आणि मी 10,000 लोकांना गोळा करतो असं साहेबांनी सांगितलं बुधवारी सकाळी. मग मी आमच्या डॉक्टर शेळकेंना म्हटलं की डॉक्टर शेळके साहेब आपल्याला ही चळवळ घ्यायची आहे बीव्हीजीची, तर त्यासाठी कोल्हापूरला एक मिटिंग करूया आणि आपल्या डॉक्टर मंडळींना जे आपले बीव्हीजी परिवाराचे सदस्य आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र करूयात. मी आमच्या अजय देसाईंना मित्रांना फोन केला, त्यांनी सांगितलं की साहेब काळजी करू नका, हॉल बुक करतो, नाश्त्याची पण व्यवस्था करतो. कोल्हापूरचं फिक्स झालं. सांगलीला माझे सावंत म्हणून मित्र आहेत, त्यांना फोन केला आणि सांगलीचे कमिशनर खेबुडकर मित्र आहेत, ते म्हणले दीनानाथ नाट्यग्रह मी तुम्हाला उपलब्ध करून देतो. ते सावंत साहेबांनी सांगितलं की साहेब ते दीनानाथ नको, कोणाची पॅन्ट बिंट फाटायची खुर्शीत अडकले तर तुम्ही, मी ते खरे लॉन आहे काय हॉल आहे तिथं म्हणले मी तुमचा कार्यक्रम घेतो, तुम्ही बाकी काय बघू नका, मी सगळी सोय करतो. दुपारी आज 2-4 तिथं कार्यक्रम घेतलाय आणि मग संध्याकाळी 6 कोकरूडला जायचंय. आज खरंच मला मनापासून सगळ्या सांगा, कोल्हापूरचे सगळेच मित्र आहेत, अजय देसाई आहेत, डॉक्टर देसाई आहेत, समीर काळे आहेत, प्रीतम पटेल, त्यांचं आज दुकान बंद करून आलेत. मला म्हटले कॅश घ्यायला करतील कोणी नाही, मी काय करू म्हटलं तर शटर लावा पण आले होते. सुरेंद्र जैन साहेब आणि मॅडम आशा जैन पण आले, खूप जवळचे मित्र आहेत, जवळचा संपर्क आहे. साबडे आमचे मित्र आहेत ते आलेत. दीप शुक्लाजी राजकोटवरून, मी त्यांना दीप शुक्लाजी को मैंने 3 पहले परसों फोन किया था. दीप शुक्लाजी फार्मर के लिए क्या कर रहा हूँ आप थोड़ा देखने के लिए आइए, तो बोले ठीक है साहब मैं इमीडिएटली आता हूँ. तो कल रात दीप जी राजकोट से अहमदाबाद आए, अहमदाबाद से पूना आए, पूना से हम रात को हमारा मुकाम हमने सातारा फूड पार्क में रुके, रात्रि 2 फूड पार्क ला आलो. पुण्यात काल डाळिंब उत्पादकांचा कार्यक्रम घेतला होता आणि त्याला जर 100 वरती ज्यांची शेती आहे हायएस्ट 1200 वर डाळिंब, म्हणजे मित्र आहेत देशमुख नावाचे विशाल देशमुख कासेगावचे, त्यांच्या एकाच्या घरात 1200 डाळिंब आहे 5 भावांचं, असे काल 70 शेतकरी आले होते डाळिंबमध्ये. तर त्यांचा आमचा कार्यक्रम रात्री 10 संपला, घरी जाऊन जेवण करून निघायला 12 वाजले, 2 साताऱ्यात पोहोचलो. मोराळे साहेब आमचे चांगलं काम करतायत, डॉक्टर जे पी पाटील जे शेतीमध्ये उसामध्ये प्रचंड काम केलं, जालिंदर पाटील, एनडी जांभळे साहेब, किशोर गोरे साहेब माझे काल मित्र अमेरिकेमध्ये असतात, काल सकाळी त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांच्या वडिलांना हार्ट अटॅक आला त्यांच्या घरी गेलो, त्यांनी लगेच सांगितलं की माझी भाची म्हणले कोल्हापूरला राहते, त्यांचाही मोठा व्यवसाय ते, असे सगळेच प्रत्येकाचं नाव घ्यायची इच्छा पण घेता येत नाही, पण सगळेच प्रेम करणारे, जेव्हा आपण प्रेम करणारे सगळ्यांचा मनापासून आभार मानतो. भगवान काटे साहेब सगळे म्हणजे शेतकरी संघटनेचे नेते, चुकलं तर थोडं माफ करा सर, सगळ्यांची नावं घेता येत नाहीत पण सगळेच जण प्रेम करणारे, त्यांची नावं ते नेहमीसारखे आपलं हृदयावर कोरली नाही म्हणत, पण खरंच मनापासून तुम्ही प्रेम करताय म्हणून नाही, तर आजकाल कुणासाठी कुणाला वेळ नाही, जग इतकं फास्ट झालंय की स्वतःसाठी वेळ नाही, मुलांसाठी वेळ नाही, अशा सगळ्या ह्याच्यात तुम्ही वेळ काढून आलात. बीव्हीजी बहुतेकांना हिस्ट्री माहिती पण थोडक्यात रिव्हॅम्प करतो. गाव आमचं रहमतपूर, 6 जायपर्यंत सातारला घरात लाईट नव्हती, त्यामुळे लाईट असल्या माणूस श्रीमंत वाटायचा. मग वडिलांनी पुण्यात नेलं शिकायला, 9 फूट by 11 फूट राहत होतो आणि वडील नंतर आजारी पडायला लागले, पैसे नसायचे, तर आईचं मंगळसूत्र 500 घाण टाकले, कानातलं 200 घाण टाकले आणि पैसे घेऊन जुगळा केले. त्याला ठरवलं आयुष्यात किती वेगळं करायचं, काय करायचं माहित नव्हतं, पण एकदा वडिलांनी मला असंच प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं स्वामी विवेकानंदांचे दिव्यार्थी व्याख्यान होतं त्या व्याख्यानाला घेऊन गेले आणि 9वी दर्शन ते व्याख्यान ऐकलं आणि ठरवलं की ह्या देशासाठी किती वेगळं करायचं आणि काय करायचं नव्हतं पण वेगळं करायचं. मग 10वीला 88% मार्क पडले,
गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. सेकंड इयर असताना दुर्दैवाने वडिलांचं निधन झालं, मला आय एस ऑफिसर व्हायचं होतं. पाहिलं मी म्हटलं की मला आय एस व्हायचं तर इंजिनिअरिंग कम्प्लीट करणं भाग आहे. मग घरापासून 21 किलोमीटर दूर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. रोज 42 किलोमीटर सायकलिंग करायला लागलो. जॅमच्या असल्या स्वच्छ बाटलींची एजन्सी घेतली, त्या विकायला लागलो. डिप्लोमाचे क्लासेस घ्यायला लागलो. पेंटिंगची कामं करायला लागलो. असे वेगवेगळे व्यवसाय केले शिक्षण चालू असताना आणि वेगळं करायचं ठरवलं. सेकंड इयरला असताना भारत विकास प्रतिष्ठान म्हणजे 1991 साली 19 वर्ष असताना भारत विकास प्रतिष्ठान नावाची संस्था काढली. त्याचा लोगो काढला भारताचा नकाशा, माग सूर्य आणि मध्ये एक पंटी. काहीतरी वेगळं काम करायचं, काय करायचं माहित नव्हतं पण वेगळं करायचं काम, अशा दृष्टिकोनात चालू केलं. मग टाटा मोटर्स मध्ये 94 साली नोकरीला लागलो. नोकरीला लागल्यानंतर गावची मुलं रहिमतपूरची, त्यावेळेला माझ्यावर जी खेळायची, ती यायला लागली. त्यांची आई, त्यांचे वडील माझ्या आईकडे यायला लागले की तुझा मुलगा उशे इंजिनियर म्हणून लागलाय, आमच्याही पोराला काहीतरी जॉब दे, काम दे. तर आईला म्हटलं की असं काही देता येत नव्हतं का. मला महिन्याला 8000 रुपये पगार असताना, वर्षाला 1 लाख रुपये पगार असताना कंपनीचे मी 2.5 कोटी रुपये वाचवले. म्हणजे 250 वर्षाचा पगार कंपनीला मागितला. गणेश लिमये माझे सहकारी आहेत, त्याला गणेशजींनी आम्ही बरोबर काम केलं आणि ते कंपनीचा फायदा झाला. आणि त्याच्यामुळे त्या नाथ साहेबांनी मला एकदा बोलवलं आणि मी सांगितलं की बेटा बहुत अच्छा काम कर रहे हो, तुम्ही क्या चाहिए. म्हटलं मला काही नको, माझ्या गावच्या मुलांना काहीतरी काम द्या. आणि असं मी 22 मे 97 ला बीव्हीजी 8 लोकांनी हाऊसकीपिंगचं काम टाटा मोटर्समध्ये चालवलं. 3 वर्षात ते 300 लोकांचं झालं. आणि मग मी आईला विचारलं, आईने थोडा विरोध केला की आपल्या 7 पिढ्यात कोणी धंदा केला नाही, कसं जमेल काय जमेल. बायको पण म्हणली टेलकोत इंजिनियर म्हणून लग्न केलं, आता तुम्ही नोकरी सोडायचं म्हणताय कसं करायचं वगैरे वगैरे. म्हटलं चुकीचं काम करणार नाही आणि सगळ्यांनी पाठिंबा दिला. आणि मग 2001 साली नोकरी सोडली. मग बँगलोरला शाखा काढली, चेन्नईला शाखा काढली, हैदराबादला शाखा काढली आणि पहिलं गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्ट दिल्लीला पार्लमेंट लायब्ररी बिल्डिंगचं मिळालं. चांगलं काम केलं की मग मुख्य पार्लमेंटचं काम मिळालं. मग आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या घराचं काम मिळालं. मग आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या ऑफिसचं काम मिळालं. मग राष्ट्रपती भवनचं काम मिळालं. मग सुप्रीम कोर्टचं काम मिळालं. मग फायनान्स मिनिस्ट्री, एक्स्ट्रा अफेअर्स मिनिस्ट्री. दिल्लीतली मित्रांनो, आज 15 वर्ष झाली पार्लमेंटचं काम बीव्हीजीकडे आहे. 14 वर्ष झाली प्रधानमंत्र्यांचं घर आणि ऑफिस बीव्हीजीकडे. 12 वर्ष झाली राष्ट्रपती भवनचं काम आहे. आणि देशामध्ये दिल्लीमध्ये जाता जवळपास 9000 पेक्षा जास्त लोक बीव्हीजीचे दिल्लीमध्ये काम करतात. शिर्डीला बीव्हीजी काम करतं, तिरुपतीला बीव्हीजी काम करते, सिद्धिविनायक मंदिराचं काम बीव्हीजीकडे आहे, उज्जैनचं महांकाल देवळाचं काम बीव्हीजीकडे आहे, सिद्धिविनायक आपल्या सोमनाथ देवस्थानचं काम बीव्हीजीकडे आहे, द्वारकेचं काम बीव्हीजीकडे आहे, अमृतसरच्या गोल्डन टेम्पलचं काम बीव्हीजीकडे आहे. 12 एअरपोर्ट आमच्याकडे आहेत. पुणे एअरपोर्ट आपल्याकडे आहे, मुंबई एअरपोर्ट आहे, बँगलोर एअरपोर्ट आहे, चेन्नई एअरपोर्ट आहे, हैदराबाद एअरपोर्ट आहे, दिल्ली एम ए आलं आता नुकतंच, अमृतसर आहे, अहमदाबाद आहे, असे 12 एअरपोर्ट आहेत. मेट्रोची कामं करतो. शेळके साहेब आणि माझ्या ह्या इमर्जन्सी टीमनी फार एक विक्रम केला. इमर्जन्सी मेडिकलचं काम महाराष्ट्रामध्ये 3 वर्षामध्ये पूर्ण करायचं होतं. मी म्हटलं लवकर करू का, कारण लोकांना अडचण होती आणि लवकर करूया. सरकार म्हटलं करा, डोंट बी ओव्हर कॉन्फिडंट, म्हणजे खूप अतिविश्वास आत्मविश्वास दाखवू नका. 3 वर्षाचे काम 2 वर्षात करा म्हटले. मी म्हटलं तुम्ही पैसे देणार असाल तर मी लवकर करतो. त्यांनी ते मान्य केलं आणि माझ्या सगळ्या टीमचा मला खरंच मनापासून, इथं सगळेच माझे सहकारी आहेत त्यांचा मनापासून अभिमान वाटतो की माझ्या सगळ्या टीमने हे सगळं काम फक्त 5 महिन्यामध्ये पूर्ण केलं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 5 महिन्यामध्ये आपण हे काम पूर्ण केलं. त्याच्यामुळे आजपर्यंत रोज सरासरी 4 ते 5 हजार लोकांना मदत होते. त्यातले 10 ते 15% लोक, म्हणजे 400 ते 800 हजार लोक जीवन आणि मृत्यूच्या रेषेवरती असतात. त्यांना जर ती वेळेवर मदत मिळाली नाही तर त्यांची मृत्यू होऊ शकतो. अशा जवळपास 25 लाख लोकांना आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये मदत, 25,67,000 लोकांना आतापर्यंत मदत झाली आहे. 20,000 पेक्षा जास्त बाळ जन्माला आली आहेत. त्याच्यामध्ये ऍक्सिडेंटमध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त लोकांना मदत झाली आहे. असं रोज काम चाललंय. मग 4-5 वर्षापूर्वी घर बांधलं माझं मी. आता म्हटलं नेमकं काय करायचं आयुष्यामध्ये. मग म्हटलं आपण आजोबा शेती करायचे, आपण शेतकऱ्याचे मुलं आहोत तर शेतकऱ्यांसाठी करू. आमची मोठी 2 एकर जमीन रहिमतपूरला, तर काय करू शेतकऱ्यांसाठी, तर खर्च कसा कमी करता येईल, उत्पन्न कसं वाढवता येईल, ते विषमुक्त कसं असेल. म्हणजे इथं आज नितीन देशमुख साहेबांना मगाशी मी फोन केला होता. म्हणजे मी पूर्वनियोजित कार्यक्रम आहोत कारण हे खूपच गाईगडबडीत ठरलं. पुढच्या वेळेचा कार्यक्रम जरा मोठा घ्यायला लागेल आणि थोडं 15 दिवस आधी प्लॅन केलं की मोठा होईल. तर ते मला म्हटले, मध्यंतरी मी टीव्हीला इंटरव्ह्यू दिले, यवतमाळला काही शेतकऱ्यांचे जेव्हा मृत्यू झाले
औषध फवारणीमुळं, तेव्हा मी टी व्हीला इंटरव्ह्यू दिले आणि औषध पिऊन दाखवलं जवळपास, आणि आजही दाखवू शकतो म्हणजे आमचं ऍग्रो सेफ हे औषध जर पिलं तर माणसाला काही होत नाही, कीड मात्र 10 मिनिटांमध्ये मरते. मी प्रत्यक्षात डेमॉन्स्ट्रेशन दिलं आणि नुसती एक कीड नाही, किडींचे अनेक प्रकार आहेत. इटिंग पेस्ट आहे, सकिंग पेस्ट आहे, च्युईंग पेस्ट आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, फंगल आहे, व्हायरल आहे. 6 पायाच्या पोळ्याला वेगळं औषध आहे, 8 पायाच्या पोळ्याला वेगळं औषध आहे. वांग्यावरती जी आई येते त्याला कोरायजन औषध आहे, 11,000 रुपये लिटर आहे. असं सगळ्याला एकच औषध आहे. विश्वास पासून थोडस सुरुवातीला कठीण जात, पण दीप शुक्ला माझे मित्र आहे, त्यांनी कॅनडामध्ये 10 वर्ष आणि भारतामध्ये 4 वर्ष रिसर्च केलं आणि हे त्यांना नोबेल प्राईज मिळायला पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे मी आदरणीय पंतप्रधानांना 2 वेळा भेटलो मागच्या 3 महिन्यामध्ये आणि त्यांना सांगितलं की साहेब, भारतात ज्या माणसाने संशोधन केलंय जे मानवजातीला कल्याणकारी आहे. म्हणजे आज आपण सगळे, म्हणजे मला इंद्रजित देशमुखांनी सांगितलं परवा की एका तालुक्यात, शिरोळ तालुक्यात 25,000 कॅन्सर पेशंट आहेत. 30 वर्षापूर्वी म्हटलं कॅन्सर गावात माहीत नव्हता, कोल्हापूर जिल्ह्याला कॅन्सर फारसं माहीत नव्हतं, एका तालुक्यात एवढे कॅन्सर पेशंट आहेत आणि ह्याला हे वरदान औषध आहे. ॲग्रोमॅजिक आमचं दीप शुक्लाने काढलंय, कुठल्याही झाडाची वाढ होते त्या झाडाच्या वाढीला झाडाला काही चमचे नाहीत, जमिनीतनं त्याला अन्नग्रहण घ्यायला लागतं. तर झाडाला मायक्रॉन म्हणजे 1 मिलीमीटरचा 1,000वा भाग म्हणजे 1 मायक्रॉन, 1 मिलीमीटरचा 1,000वा भाग म्हणजे 1 मायक्रॉन. त्याच्या खाली जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत त्या झाडाला औषध इंटेक करता येत नाही. ॲग्रोमॅजिक काय करतं, ॲग्रोमॅजिक आपण स्प्रे केले किंवा ड्रेंच मध्ये दिलं तर जे उपलब्ध आहे त्याला ते नॅनोमध्ये ब्रेक करतं, म्हणजे त्याच्या मायक्रॉन पेक्षा 1,000 पट लहान करतं. 2 ते 4 साईजचा नॅनो पार्टिकल साईज तयार करतं आणि त्याच्यामुळे उत्पन्न तुमचं कमीत कमी 50% ते 200% एका सीझन मध्ये वाढतं. कमीत कमी 50% ते 200% एका सीझन मध्ये वाढतं. शेवटी ऐकले हा काय साहेब असे डायरेक्टर घेतले त्यांचीच व्यवस्था आहे. तर कुठल्याही पिकाचं अशा आपण मागच्या 4 वर्षात 5,000 पेक्षा जास्त ट्रायल घेतल्या. ऍग्रो न्यूट्री असंच एक चमत्कारिक औषध आहे. भाकड गायींचा प्रश्न खूप मोठा आहे, इथं दूध उत्पादक शेतकरी आहेत बरेचसे. भाकड गायींग मशीनचा प्रश्न खूप मोठा आहे, म्हणजे एक गाई सांभाळायला आपल्याला 4,000 रुपये जास्त खर्च येतो, 2 वर्ष सांभाळले तर 1,00,000 रुपये खर्च येतो, डॉक्टरचा 10-15,000 खर्च येतो, आपलं औषध 1,000-1,500 रुपयाचा मॅक्सिमम खर्च होतो आणि ती भाकड जनावरे ती दुप्त होत. म्हणजे अशी 1,000 जनावरं आपण घेतली होती, 1,020 त्यातली 820 जनावरं आपली दुप्ती झाली. आणि खर्च फार नाममात्र खर्चामध्ये, म्हणजे माझं सगळीकडे उद्देश असे की फार रिझनेबल मार्जिनला काम करायचं आणि शेतकऱ्याच्या प्रगतीला कारणीभूत व्हायचं. मग असं रोज काहीतरी नवीन अभ्यास करत असताना मग परवा एक सॅटेलाइट कंपनी बरोबर टायप झाला, जे उपग्रहातनं तुमच्या शेताचा फोटो घेऊ शकतात आणि तुम्हाला तुमच्या शेताचा फोटो घेतल्यानंतर तुम्हाला तिथलं वातावरण, म्हणजे तिथं टेम्परेचर डाऊन जाणार आहे का, त्याचे वेदरची अलर्ट तुम्हाला देऊ शकतात. तुमच्या पिकाची वाढ कशी होती ती सॅटेलाइट मधनं मॅप करता येते. अशा पद्धतीने त्या कंपनीवर टायअप केला. पाणी परीक्षण, माती परीक्षण खूप महत्वाचं आहे. सरकारच्या कुठल्याही लॅबमध्ये 10 ते 12 घटक तपासतात, 18 घटक महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये मॉलिब्डेनम, सिलिका कुणीच तपासत नाही. आम्ही आता बीवीजी लॅब घेतली, 60 लाख रुपये सर पाटील साहेब खर्च केला आणि 60 लाख रुपये खर्चून लॅब घेतली, ज्याच्यामध्ये 18 घटक तपास. मी बाहेर मार्केटला कोटेशन घेतले 10 लोकांचे की हे 18 घटक तपासायचे, पाण्याचे 14 घटक तपासायचे. तर लोकांनी मला जवळपास 1,800 रुपये मातीचंच कोटेशन दिलं 18 घटकाचं आणि पाण्यासाठी जवळपास 500, म्हणजे 2,500 आसपास कोटेशन आली मला. मी म्हटलं 1 लाख सॅम्पल तपासेल, पण मग त्यांनी 500-700 रुपये कमी केले, मी 1,200-1,500 रुपये दरम्यान आले. मी म्हटलं स्वतः मशीन घेतलं तर शेतकऱ्याला केवढं किंमत येईल, तर 500 रुपये देता येईल. म्हणजे 18 घटक तपासून तुम्हाला शेतकऱ्यांना आपण 500 रुपयात सगळे 18 घटक पाणी परीक्षण, माती परीक्षण करून देणार. पाण्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वाढली आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वाढल्या मग शार तयार होतात तुमच्या ड्रिपमध्ये. ते ड्रिप 2 वर्षावरती वापरतात नाही, 3 वर्ष ते ड्रिप चोकअप होऊन जातात. ते चोकअप काय होतं, तर शार वाढले, शार वाढलं त्याला सोपं मशीन आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कंट्रोल करायला. आपलं वॉटर कंडिशन जर बसवला, तर वॉटर कंडिशन बसवला तर तुमचे ते शार फुटतात आणि चोकअप होत नाही. 10 वर्ष 15 वर्ष ड्रिप व्यवस्थित चालतं. नुसतं चालत नाही, त्या झाडांचं मी नंतर त्यात घुसून जरा जेव्हा अभ्यास केला तेव्हा हे लक्षात आलं की जे शार असतात ते नुसतं पाईपलाईन चोकअप करत नाही, झाडाची मुळं पण चोकअप करतात. झाडांच्या मुळावरती तो लेअर येतो शारांचा आणि तुम्ही 10-4 पोते टाकली तर 1 पोतं झाडाला ऍबसॉर्ब करता येतं. वॉटर कंडिशन जर तुम्ही बसवला तर तुम्हाला
त्या चार पद्धतीची दोनच पोती टाकायला लागतात. म्हणजे 50% खताची मात्रा कमी करता येते. मी प्रत्येक ठिकाणी हे संशोधन करतोय किंवा प्रयत्न करतोय की शेतकऱ्याचा खर्च कसा कमी करता येईल आणि त्याला प्रगतीच्या दिशेने कसं नेता येईल. मग परवा चर्चेत असं आलं की आपण एक बीव्हीजी फाउंडेशन करूया ज्यातनं शेतकऱ्यासाठी वेगळं काम करूया. आता त्यातनं इथं उद्देश लिहिले काय काय करायचं उद्देश लिहिले त्याच्यामध्ये एकही हेच बळ हे आपण म्हणतो लहान असताना आपण शाळेतल्या भिंतीवरती या म्हणी वाचल्यात सगळ्यांनीच वाचल्यात पण आमला काढायला जमत नाही. मग गट तट हेवे दावे याच्या पलीकडे जाऊन एकही हेच बळ म्हणून जर आपण काम केलं तर त्याचा फायदा असा झाला की परवा दिवशी त्या वॉटर कंडिशनर कंपनी जी आहे ते 40,000 खाली वॉटर कंडिशनर देतात. 40,000 ते 60,000 दरम्यान देतात. मी 2.5 इंची पाईपलाईनचा कंडिशनर 40,000 देतात. मी त्यांना म्हटलं सर मी 10,000 विकत घेतो 10,000 वॉटर कंडिशनर विकत घेतो. तर ते म्हटले सर मी 18,000 तुम्हाला देतो 18,000. आता माझा त्यात प्रयत्न असा आहे की 18,000 जो मला कंडिशन मिळेल तुम्हाला मी 20,000 देईन. मी त्यात काही 10,000-15,000 मार्जिन लावणार नाही. कंपनी चालवायला जो काही मिनिमम खर्च मला लागतो तेवढा मी घेईन आणि तुम्हाला ते 20,000 रुपयात उत्तम दर्जाचे जे 12-15 वर्षाचा त्रास होणार नाही अशा पद्धतीचं तुम्हाला देईन. मी आता प्रयत्न आणि असे ही जी काही धडपड चालली आहे की ह्या सीझनमध्ये 1,00,000 शेतकरी बीव्हीजी छत्राखाली घ्यायचे आणि त्यांना प्रत्येकाची एकच एकर जमीन घ्यायची. म्हणजे तुमची 10 एकर असेल तरी एकच एकर द्या. तुम्हाला सॅटेलाइटने आम्ही मॅपिंग करून तुम्हाला वेदर अलर्ट देऊ. सॉइल टेस्टिंग वॉटर टेस्टिंग करून एक्झॅक्टली काय पाहिजे ते सांगू. आमचे विदर्भातले एक नेते मित्र आहेत त्यांचे कारखाने आहेत साखर कारखाने. त्यांनी मला सांगितलं की माझ्याकडे साखरेचं उत्पादन खूप कमी होतं ऊसाचं उत्पादन खूप कमी आहे. मी म्हणजे साहेब मातीचे किती घटक तपासतात तर 9 तपासतो. 30,000 एकर जमिनीवरती ऊस आहे 30,000 आणि ऍव्हरेज ऊसाचं उत्पन्न 24-25 टन आहे 24-25 टन. म्हटलं बीव्हीजी टेक्नॉलॉजी वापरणाऱ्या ऊसाचं लोकांचं ऊसाचं उत्पादन 120 टनाच्या पुढे आहे 12.5% रिकव्हरी आहे. म्हटलं सर तुमचं 24-25% त्यांनी कसं होणार काहीच होणार नाही आणि रिकव्हरी पण 12.5% जमणार नाही. म्हटलं सर मग माती परीक्षण केलं होतं त्यांनी 3,000 लोकांचं ते 9 घटकाचं. मग आम्ही 100 मातीचे सॅम्पल आणले वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे 100 सॅम्पल आणले आणि ते तपासले तर त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन 0.2-0.3 आसपासच आहे. सगळ्यात महत्वाचा घटक आहे सेंद्रिय कार्बन तो 0.2-0.3 आहे. नंतर पोटॅश विदर्भातल्या जमिनीमध्ये गरजेच्या तिप्पट किंवा चौपट आहे पण ते न तपासल्यामुळं वरतून परत 2-3 RS ते टाकत होते न तपासल्यामुळं. कॉपर बोरॉन देखील त्या जमिनीमध्ये जास्त आहे ते देखील ते वरतून टाकतात. आणि झिंक कमी आहे आयर्न कमी आहे मॅंगनीज कमी आहे ते तपासलं नसल्यामुळे टाकत नाही. म्हणजे जे आहे ते वरतून 5-6 RS टाकतात जे नको आहे ते टाकत नाही. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जी आहे पाण्याची ती 1.5 वरती गेली आहे 0.5 खाली पाहिजे. म्हणजे सर 1.5 वरती जर वॉटर कंडक्टिव्हिटी गेली तर ते मुळे कशी काम करतील काहीच करणार नाही. त्याला पहिला वॉटर कंडिशन बसवा. युरिया टाकला तिथल्या जमिनीचं पीएच 8.5 आहे आणि तरी ते युरिया टाकतात जमिनीमध्ये. युरिया टाकलं की अल्कलाईन जमिनी अजून वाईट होतात. म्हणजे साहेब अमोनियम सल्फेट वापरलं पाहिजे. असे त्यांना खर्च कमी करायचे उपाय लिहून दिले की साहेब म्हटलं त्यांचा आता पर शेतकरी पर एकर 35-40 हजार खर्च येतो. म्हणजे असे असे उपाय केले तर तुमचा खर्च साहेब 15-20 हजार कमी करता येईल. मिनिमम 30 टन म्हणजे 25 टनाचं ऊसाचं उत्पादन आहे ते मिनिमम 30 टनांनी वाढवतो एका सीझन मध्ये. 55 टनला ऊस गेला 30 टन उत्पन्न वाढलं तर शेतकऱ्याला 75 रुपये एक्स्ट्रा मिळतील 1% रिकव्हरी वाढेल. कारखान्याला तुम्हाला म्हटलं एका एकरामागं 20-1 हजार रुपये ऊसाचं रिकव्हरी जास्त मिळालं फायदा वाढेल. खर्च 15 हजार कमी करू. आणि माझे पॉईंट बीव्हीजी जे दीप शुक्लेन डेव्हलप केले बाकी डेव्हलप केले एका अमेरिकन कंपनीवर आम्ही आता टायअप केलं त्यांनी ऑप्टोसोल नावाचं एक वेगळं औषध बनवलंय. ते जमिनीत टाकलं तर ऑर्गॅनिक कार्बन तुम्ही 15 पैकी टाकल्यानंतर जेवढा ऑर्गॅनिक कार्बन मिळतो ते 10 लिटर टाकलं की मिळतं. बायो ऍक्टिव्हेटेड कार्बन पार्टिकल्स आहेत आणि ते जर 2-2 महिन्यांनी 2-2 लिटर टाकलं तर हवेतला कार्बन डायऑक्साईड झाडांच्या मुळाद्वारे जमिनीत फिक्स होतो आणि ऑर्गॅनिक कार्बन वाढतं. असं मी रोज काहीतरी वेगळं संशोधन करायचा प्रयत्न करतोय. आता 40 हजार रुपये टाकून तुम्हाला जो खर्च येतो तो 4 हजार रुपयात भागतो. 40 हजारचा खर्च 4 हजार रुपयात भागू शकतो आणि तितकंच चांगला. आता तुमच्याकडे पैसे असतील तुम्ही शेणखत घेऊ शकता पण पैसे असून शेणखत मिळत नाही. किती जणांना शेणखत मिळणार? तर अशा नवीन वेगवेगळ्या संशोधनाच्या मागे लागलं की जेणेकरून शेतकऱ्याचं उत्पादन खर्च कमी करता येईल आणि त्याला प्रॉडक्टिव्हिटी वाढता येईल. बीव्हीजी फाउंडेशनची जी फॉर्म आता तुम्हाला दिलाय मी माझी इथं बसलेल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या मित्रांच्याकडे जाऊन हा फॉर्म द्या. 10 लोकांना अजून द्या 100 लोकांना द्या. पाटील साहेब तुम्ही सगळे लोक ज्या सिनियर लोक शेतकरी संघटनेचे लोक बसलेत तुम्ही द्या. त्याच्यामध्ये मी सर काय करतोय नेमकं की त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या जवळपास 110 वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. वेगळ्या 110 स्कीम्स आहेत. किती स्कीम तुम्हाला माहिती आहेत? 2 किंवा 3 स्कीम माहिती असतात सर आपल्याला. तुम्हाला ट्रॅक्टर छोटा विकत घ्यायचा असेल तर 1,00,000 रुपये अनुदान मिळतात. छोटा ट्रॅक्टर विकत घ्यायचा असेल 2.5 लाखाच्या ट्रॅक्टर 1,00,000 अनुदान आहे. विहिरीचं अनुदान आहे, तळ्याचं अनुदान आहे, ड्रिपचं अनुदान आहे,
गाई म्हशी घ्यायचं अनुदान आहे, शेळ्या घ्यायचं अनुदान आहे, इतक्या स्कीम्स आहेत, 110 स्कीम्स आहेत, हे मधल्यामध्येच वाटल्या जातात, खाल्ल्या जातात. म्हणजे इथं असेल तर मला माफ करा, पण नॉर्मल स्थिती अशीच होते की मधल्यामध्येच जातात. तर त्या स्कीम्स तुमचे फॉर्म भरून घेऊन आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देऊ, त्यात बीव्हीजी काही चार्ज करणार नाही. बीव्हीजी फाउंडेशनचे तुम्ही मेंबर झालात की ह्या अशा स्कीम्स ज्या असतील तुम्हाला ज्या लागू होतील. तुम्ही शेळी पालन करणार असाल तर तुम्हाला शेळीच्या स्कीम्स कशी मिळवून द्यायची, अर्ज कसा करायचा, कुठं मिळवायचा, म्हणजे मला आता खालपासून सगळी चेन माहितीये. म्हणजे लोएस्ट डेस्क ऑफिसर पासून दिल्लीच्या प्राईम मिनिस्टर ऑफिस पर्यंत सगळी माणसं बीव्हीजीला ओळखतात, नावाने ओळखतात. त्यामुळे बीव्हीजी वरती लेबल लागले की तुमचा फॉर्म तो व्यवस्थित जाईल. तुमची मुलं शाळेमध्ये हुशार असतील, तर एकूण भारतामध्ये आणि भारताबाहेर 800 ट्रस्ट आहेत. 800 म्हणजे टाटा फाउंडेशन आहे, बिर्ला फाउंडेशन आहे, बिल गेट्स फाउंडेशन आहे, फोर्ड फाउंडेशन आहे, जे स्कॉलरशिप देतात आणि किती लाख 2 लाखांपर्यंत स्कॉलरशिप देतात. सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च करत येतो. तुम्हाला किती लोकांना ट्रस्ट माहिती येत असेल, कसा अर्ज करायचा, कुठे माहिती आहे. तर तुमची मुलं जर अभ्यासात हुशार असतील तर तुम्हाला ह्या सगळ्या स्कॉलरशिप, तुमच्या मुलीला कशी स्कॉलरशिप मिळवता येईल, मुलाला कशी स्कॉलरशिप मिळेल, हे तुम्हाला जागेवर बसून आम्ही आणून देऊ. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. बीव्हीजी परिवाराचे सदस्य झाले की तुमच्या सगळ्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करू, त्याच्यामुळे तुम्हाला स्कॉलरशिप जागेवर आणून देऊ. आरोग्यविषयक समस्या खूप आहेत, म्हणजे ग्रामीण भागामध्ये आजारी लोक खूप आहेत. एखाद्याचं हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तर शिर्डी साईबाबा संस्थान हे 25,000 रुपये देतं हार्टच्या ऑपरेशनसाठी. आपलं सिद्धिविनायक देवस्थान 25,000 रुपये देतं, मुख्यमंत्री कार्यालय 25,000 देतं, तिरुपती देवस्थान 25,000 देतं आणि पंतप्रधान कार्यालय देखील 25,000 देतं. आता हे तुम्हाला माहीत जरी झालं तर तुम्ही पोहोचणार कधी, तुमचा अर्ज जाईल कधी, तुम्हाला ते मिळणार कधी. तुमचा अर्ज तुम्ही फक्त व्यवस्थित भरून दिला आणि ज्या हॉस्पिटलमध्ये आता तुम्ही देसाई साहेबांच्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करणार असाल, त्यांनी व्यवस्थित सर्टिफाय करून अर्ज दिला की हे ह्या ह्या शेतकऱ्याचं ऑपरेशन आहे आणि हे 1.5 लाख रुपये त्याचा खर्च आहे. मित्रांनो, तुमच्या सगळ्या पैसे खर्चाचे पैसे सगळे 1 महिन्याच्या त्या हॉस्पिटलला जमा होतील, कुठेही जायची गरज नाही. म्हणजे बीव्हीजी परिवाराचे तुम्ही सदस्य झाला की अशा पद्धतीने हे तुम्हाला मदत मिळेल. मोतीबिंदूचं ऑपरेशन सरकारी हॉस्पिटलमध्ये केलं की कदाचित डोळा जायची शक्यता असते, म्हणून आपण प्रायव्हेट हॉस्पिटल जातो, 15,000-20,000 रुपये खर्च येतो. रघुनाथ माशेलकर साहेबांचं तुम्ही भाषण ऐकलं, रघुनाथ माशेलकर साहेब नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी तिथं मोतीबिंदूवरती चांगलं औषध हर्बल डेव्हलप केलं. 15 ते 20 दिवस औषध डोळ्यात टाकलं, 15 ते 20 दिवस औषध डोळ्यात टाकलं, 30 रुपये खर्च होतो फक्त. मोतीबिंदू ऑटोमॅटिक गळून पडतो, त्याला काही करायला लागत नाही, दृष्टीला काही फरक पडत नाही. एम्सनी ट्रायल घेतल्या, सक्सेसफुली ट्रायल झाल्या, पेटंट झालंय. मला माशेलकर साहेब म्हणले, हनुमंत तू ग्रामीण भागात काम करतो, तुझ्यासाठी हे चांगलं औषध आहे. फक्त डोळ्यात ठेवून टाकायचे 15 ते 20 दिवस, मोतीबिंदू वेळात 30 रुपये, डोळ्यात जायची भीती नाही, काही टेन्शन नाही, काही नाही. अशा प्रकारची सगळी औषधं तुम्हाला आम्ही बीव्हीजी फाउंडेशनचे सभासद झालात की तुम्हाला मदत करू, त्याच्यात आणून देऊ. तरुणांना जे स्किल डेव्हलपमेंट करायचे, मी भारताच्या बाहेर बीव्हीजीच्या 6 ते 7 देशांमध्ये ब्रांचेस झाल्यात. प्रयत्न आहे की पुढच्या 12 वर्षामध्ये 100 देशांमध्ये बीव्हीजी जाईल आणि 100 देशांमध्ये जेव्हा बीव्हीजी जाईल त्याला प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या व्यवसायाच्या संधी आहेत, नोकरीच्या संधी आहेत. तर त्या कुठल्या संधीला कसं टायअप करायचं, कुठलं शिक्षण असलं पाहिजे. बीए, बीकॉम, बीएससी खूप लोक झाले पण किती लोकांना नोकऱ्या मिळतात. परवा मुंबईला पोलीस भरती चालू आहे, 1100 जागा आहेत आणि 3 लाख अर्ज आहेत. म्हणजे डॉक्टर झालेले लोक सुद्धा त्या पोलीस भरतीला अर्ज करतात, पीएचडी झालेले मुलांचे अर्ज आहेत. तर इतकी वाईट परिस्थिती आहे, कारण शिक्षण नुसतं घेतलं गेलं त्याची याच्यामध्ये रूपांतर होत नाही, स्किलमध्ये रूपांतर नाहीये. तर आपण स्किल डेव्हलपमेंट मध्ये वेगळं काम करूया, त्याच्यामध्ये जे बेरोजगारचे लोक असतील त्यांना आपल्याला मदत करूया. तर अशा पद्धतीने बीव्हीजी फाउंडेशनचे सभासद तुम्ही झालात की त्याच्यामध्ये तुम्हाला सॉइल टेस्टिंग, वॉटर टेस्टिंग, ज्याला बाहेर मार्केटला 2,000 खर्च येतो ते 500 रुपये देऊ, युरिया आणि सुफलासारखी खतं सोडून बाकीची खतं कमीत कमी कॉस्ट मध्ये बेस्ट क्वालिटीची कशी मिळतील ही तुम्हाला देऊ. त्यानंतर तुमच्या मुलांना शिक्षणाची मदत करू, आरोग्यासाठी मदत करू, एक सर्वांगीण प्रगती कशी साधता येईल अशा दृष्टीने मी प्रत्येक भाषणाने शेवटी सांगतो की मी स्वप्न बघतोय की 10 कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करायला कारणीभूत व्हायचं. म्हणजे स्वामी विवेकानंदांना फॉलो करतो, 10 कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन बनायला कारण बनायचं. आणि माझा दावा काही फार मोठा नाही, पण जमेल तेवढे झेपेल तेवढ्या भारताचा विकास प्रामाणिकपणे करायला प्रयत्न करायचा असे एक स्वप्न घेऊन चाललो. त्याला एवढ्या चळवळीला साहेब आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत, मदत करावी. मी परवा 15 दिवसांपूर्वी बीएससी एमएससी अग्रिकल्चर राहुलीतनं जे 67 ते 74 साल जे पासआउट झाले असे 70 लोक घरी आले होते आणि ते म्हणजे साहेब आम्ही आता सगळे रिटायर्ड आहे, आमची मुलं आता अमेरिकेत बसली, चांगले व्यवसाय आहेत, आम्हाला काही काम नाही, इथं सुखवस्तू आहेत, पण तरी काहीतरी करायची इच्छा आहे. त्यांना मी सगळ्यांना म्हणलं की साहेब तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरती या बीव्हीजी फाउंडेशनच्या, त्याच्यामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये काम केले 10-12 लोक होते,
त्यांना म्हटलं बँक 3 लाखापर्यंत कर्ज 0% व्याजदर देते. 0% शेतकऱ्याला 1 रुपया व्याज भरायला लागत नाही 3 लाखापर्यंतच्या कर्जाला. 1 वर्षासाठी घेतलं तर तुम्ही 1 एप्रिलला कर्ज घेतलं आणि 31 मार्चच्या आधी फेडलं तर 1 रुपया व्याज भरायला लागत नाही. बऱ्याच ठिकाणी मी बघितलं, मध्यंतरी इन्शुरन्स कंपनीच्या सर्व्हेसाठी काम करत होतो, त्या बँक मॅनेजरनीच शेतकऱ्याच्या 7-12 वरती 2-2 लाखाचं कर्ज घेतलं, 2 कोटी कर्ज घेतलं होतं, मार्केटमध्ये 2% फिरवत होता. मार्केटमध्ये 2% फिरवत होता म्हणजे शेतकऱ्याला ते मिळतच नाही. तर ते बँकेचे जे लोक आले होते माझ्याकडे परवा दिवशी, ते म्हणले साहेब आमचा 10 लोकांचा ग्रुप आहे, पण म्हणजे तुम्ही आता असं एवढा मोठं व्यासपीठ आम्हाला देत आहे, आता येत्या गुरुवारी 3 तारखेला जवळपास 800 ते 1000 लोक जे रिटायर झालेले आहेत, बँकेतून रिटायर झाले सरकारी संस्थेत, ते म्हणले आम्ही बीव्हीजी बरोबर जॉईन होतो, तुम्ही आम्हाला सांगा का. तर म्हणलं तुम्ही जे बँकेत रिटायर झाले त्यांनी आमचे जे शेतकऱ्यांचे अर्ज असेल, काही कोल्हापूरचे अर्ज असेल, काही पुण्यातले, त्यांना मदत करा की 1 रुपया न देता तुमचं कर्ज त्यांना बिनव्याजी कर्ज कसं मिळेल त्याला मदत करा. काही गव्हर्नमेंटच्या अॅग्रिकल्चर डिपार्टमेंटने रिटायर झालेले लोक होते, त्यांना मी म्हटलं की सर या सगळ्या वेगवेगळ्या सरकारच्या स्कीम्स आहेत, त्या स्कीम मध्ये पैसे न देता त्या शेतकऱ्याला कशी मदत होईल याबद्दल मार्गदर्शन करा. असे सगळे लोक एक चळवळ म्हणून याला जॉईन करायला तयार आहेत. परवा साताराला रिटायर्ड इंजिनियरचा एक मेळावा झाला होता, 700-800 इंजिनियर आले होते सातारा सांगली कोल्हापूर 3 जिल्ह्यातले, ते पण म्हणजे आम्ही जवळपास 9000 रिटायर्ड इंजिनियर आहोत. मी एमएससीबीने रिटायर झालेले, पाटबंधारे खात्यातून रिटायर आलेही असेल का इथं, पाटबंधारे खात्यातून रिटायर झालेले, ते म्हणजे आम्ही सगळे रिटायर झालेले इंजिनियर आहोत, आम्ही काय करू शकतो. म्हणजे तुम्हाला काय फक्त बोललं पाहिजे जाऊन, शेतकऱ्याला माझ्या थोडस नॉलेजची कमी आहे किंवा सगळे विषय त्याला माहित नाही, त्याला थोडासा हात दिला ना कष्टकरी प्रचंड तयारी आहे, पण जे नॉलेजची थोडीशी कमतरता आहे ती जर आपण त्याला भरून काढलं, त्याला थोडंसं मार्गदर्शन केलं, तर याच्यामध्ये एक रिव्होल्युशन होऊ शकेल. आणि याच्यामध्ये एक मग प्रयत्न असा आहे की तुम्ही जे पिकवाल जे ऑर्गॅनिक, आता कोणीतरी मग असे म्हटलं की आम्ही ऑर्गॅनिकली शेती करतोय, ऑर्गॅनिकली शेती करतो तो माल बीव्हीजीसोबत 100% घेऊन, तुम्हीच मला म्हणणार की ऑर्गॅनिक मी 1500 कर करतो. ऑर्गॅनिक करणाऱ्या लोकांसोबत विकायचं कुठे माहित नाहीये. आता बीव्हीजी शहरात काम करते, टाटा मोटर्स मध्ये काम करते, मर्सिडीज बेंझ मध्ये काम करते, हुंडाई मध्ये काम करते, स्टेट बँकेत काम करते, प्राइम मिनिस्टर घरात काम करते, तिथे जे लोक राहतात ते ऑर्गॅनिकसाठी 22% एक्स्ट्रा देऊ शकतात. तुम्ही जर सांगितलं फक्त खात्री पाहिजे 100%, खात्री असेल आणि आपण प्रॉपर ब्रँडिंग केलं तर भारतात नाही भारताबाहेर आपल्याला माल विकता येईल. अशा दृष्टीने एक वेगळी चळवळ, म्हणजे ग्राहकाच्या मालाला तुमच्या नंतर इथं आता सांगितलं कार्नल रेट इथं 20 रुपयाला मिळतोय जागेवरती, आणि तिथं मुंबई जर गेलं तर 80 रुपयाला खाली मिळणार नाही. मधले मध्ये जो माणूस 3 महिने कष्ट करतो, 6 महिने कष्ट करतो त्याला 20 रुपये, आणि जो 1 दिवस कष्ट करतो त्याला 60 रुपये. तर हे जे काही चाललंय हे कमीत कमी करायचा प्रयत्न करू. मी पुण्या मुंबईत पण एक वेगळी चळवळ चालू केली की जे लोक बीव्हीजी फाउंडेशनचे सभासद होतील, म्हणजे जे शेतकरी सभासद होतील त्यांना चांगला माल रास्ता तर मिळून द्यायचा. मुंबई पुण्यात राहणारे जे लोक आहेत, दिल्लीत राहणारे लोक आहेत, त्यांना जे 80 रुपये जे आहेत ते त्यांना 50 रुपयाला मिळेल, तर तेही आनंदी होतील. तुम्हाला 20 ते 40 मिळेल, तुम्ही आनंद घ्याल. अशा प्रकारे एक ब्रिजिंग करायचं, दुवा बनायचा, अशा दृष्टिकोनातनं बीव्हीजी फाउंडेशनची संकल्पना मांडली आणि या संकल्पना तुम्ही सगळ्यांनी येऊन आशीर्वाद दिलेत, पाठिंबा द्या आणि सगळ्यांना सांगा. अजय देसाई उत्स्फूर्तपणे सांगितलं की साहेब काही काळजी करू नका, मी करतो. सावंत साहेब तसं सांगितलं, गावागावात लोक तयार व्हायला लागले, प्रत्येकाला जोडलं जायचंय आणि यात माझं स्वार्थ काहीच नाही. मी म्हणतो भारताच्या विकासासाठी आपण काहीतरी प्रामाणिकपणे प्रयत्न करू. एक रात्री झोपताना वाटलं म्हणजे आज 100 लोकांच्या आयुष्यात इम्पॅक्ट केला, आज 1000 लोकांच्या आयुष्यात इम्पॅक्ट केला आणि काहीतरी वेगळं केलं. मी माझ्या भाषेत मी कधी कुणावरती टीका करत नाही, कुणी काय करायला पाहिजे, कुणी काय केलं नाही पाहिजे हा जनरल प्रश्न आहे. मला काय जमतं आणि मी काय करू शकतो याच्यावरती आपण भर देऊया आणि त्याच्यावरती काम करूया, एवढं म्हणून मी थांबतो. धन्यवाद, थँक्यू. बीव्हीजी वाटचाल आणि आताची बीव्हीजीची जी गरुड भरारी आहे त्याच्यावरून एक असं मला असं वाटतं की अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. म्हणजे जिगर असेल तर माणूस कुठल्या कुठं विचार करू शकतो आणि पोहोचू शकतो, हे एक आपल्याकडं चेअरमन साहेबांचं ज्वलंत उदाहरण आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोवाड आणि माणगाव पासून तुम्ही चंदगड पासून आलात आणि सर्व मान्यवर मंडळी वेळात वेळ काढून इथं आली आणि ह्या सर्व योजनांचा आपण लाभ घेतला, माहिती घेतली, त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभारी आहे. आणि आताच कार्यक्रम चालू असताना माननीय खासदार धनंजय महाडिक साहेबांचे चिरंजीव इथं म्हणजे त्यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचा एक सत्कार चेअरमन साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार. आणि इथं आरटीओ साहेब आले, सावंत साहेब, हा, त्यांचा सत्कार आपण चेअरमन साहेब करतो.
मागे मागे पहिला मेगा फूड पार्क आपण सातारला चालू केलाय, पहिला महाराष्ट्रातला 140 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट केली आहे. त्याच्यामध्ये खूप वेगळ्या लोकांना घेऊन येतोय, जागतिक पातळीवरच्या लोकांना तिथे घेऊन येतोय. लॅम्बोर्गिनी नाव कोल्हापूरच्या देसाई साहेबांनी किंवा जैन साहेबांनी ऐकलं असेल, 3 कोटीच्या खाली ते गाडी बनवत नाहीत. त्यांच्या गाडीची किंमत 3 कोटीपासून सुरू होते, 1 लाख 2 लाख 1 कोटी 2 कोटी इतकी गाडी नसते. तर त्या कंपनीने बीव्हीजी बरोबर टायअप केलाय आणि ते म्हणतात की साताराला जे प्रोडक्ट तयार होतील ते लॅम्बोर्गिनी ब्रँड नेमने आम्ही युरोपमध्ये आणि अमेरिकेत विकू. सरांनी आता हे प्रोडक्ट दाखवलं तर मला आठवलं की म्हणलं आपण फूड पार्कविषयी बोललो नाही, तर लॅम्बोर्गिनी सारखी कंपनी त्याच्यामध्ये आपण डाळिंब डाळिंब म्हणूनच विकतो. डाळिंबाचं महाराष्ट्रात कुठंच प्रोसेसिंग होत नाही, तर डाळिंबापासून आपण डाळिंबाच्या बियापासून तेल काढायचं करतोय, डाळिंबाच्या रसापासून वाईन तयार करतोय, डाळिंबाच्या सालीपासून हे तुमच्या कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये खूप मोठं काम करता येतं ते तयार करतोय, शेळीच्या दुधापासून आपण तिथं शेळीचं चीज तयार करतोय सातारला, नंतर ए2 मिल्कची चॉकलेट, जगात कोणीही ए2 मिल्कचं चॉकलेट बनवलेलं नाहीये ते ए2 मिल्कची चॉकलेट बनवतोय. अशा पद्धतीने एक वेगळं म्हणजे तुम्ही जे बनवाल, तुमच्याकडे जे ऑर्गॅनिक असेल विषमुक्त जे असेल, आमचे प्रोडक्ट जे वापरून तुम्ही जिथं बनवाल ते सगळं 100% विषमुक्त असेल, रासायनिक त्यात हे नसेल म्हणजे त्यात रेसिड्यू नसेल, त्याला आपल्याला खूप चांगलं मार्केट उपलब्ध करून देता येईल, भारत सगळ्या जगाला अन्न पुरवू शकेल अशा पद्धतीचं काम करता येईल. आता आठव साहेबांनी मला सांगितलं की त्यांची लिंबू वगैरे दाखवली ती 100% म्हणजे ऑर्गॅनिक आहे. सर तुम्ही आमचे प्रोडक्ट वापरले तर अजून त्याचा साईज एवढा तो अजून मोठा होईल, चांगला साईज होईल आणि काहीतरी वेगळी एक चळवळ करूया आणि खऱ्या अर्थाने बॉटम ऑफ द पिरामिडला मदत करायचा प्रयत्न करूया. सगळे तुमच्यासारखे लोक जर या चळवळीत सहभागी झाले, जैन साहेबांसारखे झाले, जैन साहेबांनी मागं म्हणलं की तुमच्याकडे जी इंडस्ट्री एवढी मोठी आहे आणि त्या इंडस्ट्रीमध्ये 30,000 लोक काम करतात, म्हटलं प्रत्येकाची 1/2 एकर जमीन असेल, तुम्ही प्रत्येकाला 10 एकर असेल तरी 1 एकरासाठीच तुम्ही ट्रायल द्या. माझं म्हणणं की स्वतः खात्री करा, पटलं तर घ्या, असं काही मारायचं नाही गायत कुणाचं, म्हणजे तुम्हाला 100% खात्री पडली एवढी मला खात्री आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. सर तुम्ही नमस्कार, आदरणीय व्यासपीठ, बीव्हीजी फाउंडेशनचे चेअरमन आदरणीय गायकवाड साहेब, आमचे स्नेही आदरणीय देसाई साहेब, सर्व आदरणीय मान्यवर शेतकरी संघटनेचे सर्व प्रतिनिधी, सायंटिस्ट, माझ्या शेतकरी बंधू भगिनी सर्वांना नमस्कार. ही श्री महालक्ष्मीची नगरी आहे, ही दक्षिण काशी आहे. मी कोल्हापूरला RTO म्हणून काम करतोय, पण मी आता फक्त शेतकरी म्हणूनच बोलणार आहे. हे आदरणीय गायकवाड साहेबांबद्दल खूप त्यांच्या दूरदर्शनवर मी माझी फॅमिली मिसेस त्यांच्या इंटरव्ह्यू आता 108 ॲम्ब्युलन्स माझ्या क्षेत्राशी संबंधित. हे एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे हे साईबाबांच्या कृपेने, श्री महालक्ष्मीच्या कृपेने हा एक परमेश्वरच आहे. जसं आदरणीय गायकवाड साहेब बोलले, काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी वेगळं करायचं समाजासाठी, त्यांची तळमळ, त्यांची त्यांचं मन. मी त्यावेळेस त्यांचे इंटरव्ह्यू बघितला, त्यांच्या स्टाफ विषयीची तळमळ, आईविषयीची तळमळ, वडिलांविषयीची तळमळ. आणि कालच आमचे पाहुणे देसाई साहेब मला बोलले, साहेब म्हणले घरी या, गायकवाड साहेब आज येत आहेत. मग सकाळी सगळं सोडून म्हणलं हा परमेश्वराच्या रूपानेच आपल्या लक्ष्मीच्या नगरीत येतो आपल्या शेतकरी बांधवांसाठी, त्यांना काय करायची गरज काय हे करायची. पण त्यांची तळमळ ही आत हृदयाला लागली. जसं हे परमेश्वर आलेत गायकवाड साहेब आमच्या शेतकरी बंधूंच्या, आणि काय तर त्यांची कळकळ देशासाठी कळकळ आहे, कुठलाही ह्याच्यामध्ये राजकीय हे नाही. तर साहेब खूप तुम्हाला खूप आशीर्वाद, ब्लेसिंग्स ऑफ साईबाबा अंबामाता, आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. आणि हा योग आला तर मी माझे सहकारी जे काय अधिकारी किंवा माझं गाव आपल्या बीव्हीजी फाउंडेशनच्या सतत मागर आहे, आणि माझे हे जे प्रॉडक्ट आहेत सगळे हे मी आतापासून अनालिसिस कर, त्याचं हे कर, त्याचं एकटाच लढत असतोय मी तुमच्याबरोबर. हो हो, थँक्यू. तर खूप खूप साहेबांना धन्यवाद देतो आणि
आमच्या हे दोन शब्द बोलायची परमिशन दिली. जय हिंद, जय महाराष्ट्र.